नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदीजींनी LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयाची कपात केली आहे आणि ही घोषणा 8 मार्च 2024 रोजी म्हणजे महिला दिनी दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। तर पहा, प्रेस रिलीजमध्ये तुम्ही इथं पाहू शकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आजच्या महिला दिनी सरकारने LPG सिलेंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे देशभरातील लाखो कुटुंबावरील आर्थिक भार लक्षणीयरित्या कमी होईल, विशेषतः आपल्या नारी शक्तीला याचा लाभ होईल असे म्हटले। पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले, महिला दिवस के अवसर पर आज हमने LPG सिलेंडर की कीमतों में 100 रुपये की छूट का बड़ा फैसला किया है। इससे नारी शक्ति का जीवन आसान होने के साथ करोड़ों परिवारों का आर्थिक बोझ भी कम होगा। यह कदम पर्यावरण संरक्षण में मददगार बनेगा, जिससे पूरे परिवार का स्वास्थ्य भी बेहतर रहेगा। याचे अगोदर LPG गॅसच्या सिलेंडरमध्ये 200 रुपयाची कपात केली होती आणि आता महिला दिनाचं औचित्य साधून यामध्ये 100 रुपयाचे आणखीनही सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे आता गॅसवर 300 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तरी तुम्ही पाहू शकता, आजच्या महिला दिनी सरकारने LPG सिलेंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे देशभरातील लाखो कुटुंबावर आर्थिक भार लक्षणीयरित्या कमी होईल। तरी तुम्ही पाहू शकता, याची जी काही फाईल आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। ही प्रेस इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्ही इथून पाहून घेऊ शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की ही जी कपात करण्यात आली आहे ती फक्त निवडणुकीपुरते मर्यादित आहे की निवडणूक झाल्यानंतर यामध्ये गॅस सिलेंडरच्या प्राईसमध्ये आणखीनही वाढ होईल, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता।